जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीची एकंदरीत जो मेन जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि या जी आरनुसार एकंदरीत तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एकंदरीत याच्यामध्ये सर्व काही आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तरी पण काही मुलांचा अजून पण कन्फ्यूज आहेत की सर नेमका जे डॉक्युमेंट आपले पकडण्यात येणार आहे ते कोणत्या तारखेपर्यंतचे पकडण्यात येणार आहे जे नॉन क्रिमिनल असणार महिलांसाठी महिला आरक्षणाचा दाखला असेल डब्ल्यू एस दाखला असेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते कोणत्या डेटनुसार नेमका पाहिजे त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा सकाळपासून बरेचसे फोन येऊन गेलेत त्यामुळे मित्रांनो मी तर जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणारच आहे काय आहे काय नाही तर आत्ताचं जे महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांचा तो आपण सॉल्व्ह करूया तर सर्वात प्रथम मित्रांनो ही जाहिरात तुम्ही पाहू शकता जाहिरात पूर्णपणे आलेली आहे आणि जे काय ऑनलाईन अर्ज करण्याचं आपल्याला तारीख दिलेली आहे ती एकंदरीत दिलेली आहे मित्रांनो नऊ अकरा दोन हजार बावीसपासून सुरुवात होणारे ऑनलाईन फॉर्मचे भरण्याचे त्याच्यानंतर शेवटची तारीख आहे आपला तीस अकरा दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात आता यामध्ये मित्रांनो वयासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे वयासंदर्भात मित्रांनो आपल्याला माहिती दिलेली एकंदरीत की वयो ज्यांचं वय तीस अकरा दोन हजार बावीस रोजी किमाल व कमान वयमर्यादा खालीप्रमाणे देण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत जे ओपन वर्ग कास्ट असेल त्यांना अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे आणि जे इतर मागासवर्गीय कास्ट असतील त्याच्यामध्ये विजा असेल व्ही जे एन टी असेल व्ही जे एन टी बी असेल सी असेल डे डब्ल्यू एस ई माव ओ बी सी वगैरे सगळं सगळं त्यांच्यासाठी तेहतीस वर्षापर्यंत अट आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीसपर्यंत आहे अठरा ते पंचेचाळीस भूकंपग्रस्त अठरा ते पंचेचाळीस त्याच्यानंतर पदवीधर आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहे अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत आणि अनाथ मुलांसाठी आहे मित्रांनो तेहतीस वर्षापर्यंत हे झालं वयोमर्यादा त्याच्यानंतर समांतर आरक्षणात जे काही मुलं येतात त्यांच्याबद्दलसुद्धा वयमर्यादा दिलेली आहे महिला उमेदवार आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन वर्ग आणि मागासवर्गीय तेत्तीस वर्षापर्यंत त्याच्यानंतर खेळाडू उमेदवार अठरा ते अठ्ठावीस प्लस, प्लस पाच वर्ष आणि जर मागासवर्गीय असेल तर तेहतीस प्लस त्याच्यामध्ये पाच वर्षाची वाढ होते पोलीस पाल्य अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे जास्तीत जास्त तेहतीस वर्षापर्यंत कास्टवाल्यांसाठी आहे आणि होमगार्डचं पण अठरा ते अठ्ठावीस आहे आणि मागासवर्गीयमध्ये तेहतीस वर्षापर्यंत आहे माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पती हे जे उमेदवार असतील त्यांना अठ्ठावीस प्लस तीन वर्षाची सूट दिलेली आहे आणि ओप कास्टमध्ये असेल तर तेत्तीस प्लस तीन वर्षाची सूट दिलेली आहे मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे हे जे पार्ट आहे मित्रांनो हे समांतर आरक्षणाचा पार्ट आहे कोणता पार्ट आहे समांतर आरक्षणाचा पार्ट आहे म्हणजे समांतर आरक्षणामध्ये कोणकोणते गट येतात तर महिला उमेदवार येतात खेळाडू उमेदवार येतात पोलीस पाले येतात गृहरक्षक येतात आणि माजी सैनिक येतात यांना समांतर आरक्षण लागू आहे समांतर आरक्षण म्हणजे मित्रांनो हे उमेदवार त्याच काष्टामध्ये त्यांची मिरिट लागणार उदाहरणार्थ जर खेळाडू उमेदवार असेल तर खेळाडूमध्येच त्यांची मिरिट लागणार खेळाडू उमेदवार हा ओपनमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यानंतर जे पोलीस पाल्य असेल ते पोलीस पाल्यांमध्येच मिरिट लागणार सपोज मुंबईला जर पोलीस पाल्य ओपन कास्टच्या जर दहा जागा आहेत तर पोलीस पाल्यांच्या ओपन कास्टमध्येच मिरिट लागेल आणि जर कास्टमध्ये असेल तर काश्मधेच मिरिट लागणार म्हणजे या जे समांतर आरक्षण येणार आहे समांतर आरक्षण आहे त्याच्यामध्ये होमगार्डसुद्धा आला होमगार्डची मिरिटसुद्धा होमगार्डमध्येच लागते असं नाही की सीचा होमगार्ड जास्त मार्क घेऊन तो ओपन कास्टमध्ये जाईल असं होत नाही समांतर आरक्षणाचा अर्थ तोच आहे की तुम्ही ज्या काशमध्ये आहात त्याच काश्समध्ये तुम्हाला कितीही मार्क मिळतात त्याच काशमध्ये मेरिट लागेल म्हणजे तुमचा आता हा डाऊट क्लिअर झाला असेल ओके दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो वयामध्ये सूट दिलेले शासनाने त्या या ठिकाणी बघा तुम्हाला या या ठिकाणी तुम्हाला सर्व समजून जाईल की बाबा एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वय मर्यादा ओलांडली आहे असे सर्व परवर्गाचे उमेदवार निवडणुकीद्वारे उत्क पदासाठी दोन हजार वीस व सन दोन हजार एकवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावेळेच्या भरतीसाठी एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील म्हणजे हे जे उमेदवार असतील मित्रांनो या भरतीसाठी पात्र आहे हे सर्वात महत्त्वाचा आहे ओके त्याच्यानंतर जे काय ड्रायव्हर आहे त्याच्यासाठी एकोणावीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत म्हणजे एकंदरीत एकोणीस वर्षापासून पुढे चालू होतो ड्रायव्हरसाठी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत मित्रांनो की एकंदरीत जे शासनाने आपल्याला नियम दिलेले आहेत की बाबा डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल असेल महिला आरक्षणाचा दाखला असेल किंवा इतर डॉक्युमेंट असतील ते कधीपर्यंतचं पाहिजे ते पण आत्ता जाणून घेणार आहोत आपण तर तेच बघा सगळी डिटेलमध्ये माहिती बघा एकंदरीत हे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो हे या ठिकाणी दिलेले आहे सर्व डॉक्युमेंट तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे आणि काळजीपूर्वक तुमच्याजवळ हे डॉक्युमेंट असले पाहिजे डॉक्युमेंटबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे फक्त आता जे महत्त्वाचं तारीख आहे ना मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे ग्राउंडबद्दल पण डिटेल सर्व जी आर आलेलं आहे तुम्ही कधी पण पाहू शकतात मित्रांनो जी आर डिटेलमध्ये आलेला आहे आणि हा जी आर तुम्ही वाचून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तरच तुम्ही अप्लिकेशन करायचं आहे ओके पहा मित्रांनो एकंदरीत जे सामाजिक आरक्षणामध्ये मोडतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे पहा एकंदरीत विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क त्याच्यानंतर भटक्या जमाती ड इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या मागास परवार आर्थिक दुर्बल घटक म्हणजे मित्रांनो ईडब्ल्यू एस सुद्धा या प्रवर्गातील उमेदवारांचे ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्र प्राधिकरणाने दिलेल्या लगतच्या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र सादर करणार आहे म्हणजे मूळ जे नॉन क्रिमिलर आहे ते तुम्हाला सादर करावं लागेल म्हणजे ते जे मूळ कागदपत्र आहे नॉन क्रिमिनल ते तुमचं दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस डि एकतीस तीन दोन हजार बावीस या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलर मूळ प्रमाणप मूळ प्रमाणपत्र छाननीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं जे काही नॉ नॉन क्रिमिलर असेल मित्रांनो ते नॉन क्रिमिलर एकतीस तारखेच्या आत म्हणजे एकतीस बावीसच्या आतले नॉन क्रिमिलर पाहिजे मग ते एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या दरम्यानचे महत्त्वाचे मूळ नॉन क्रिमिलर पाहिजे हे महत्त्वाचा पॉईंट आहे आता काही ना प्रश्न पडलेला असेल की सर आमचं तर एकतीस मार्चनंतर काढलेलं आहे आम्हाला भरतीमध्ये लागेल का नाही लागेल मित्रांनो त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे ते त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार की बाबा दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलर मूळ प्रमाणपत्र छाननीच्या वेळे सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल डायरेक्ट निवड तुमची रद्द करण्यात येणार आहे तुमचा जो नॉन क्रिमिलर आहे तो नॉन क्रिमिल याच्या दरम्यानचाच असला पाहिजे हा महत्त्वाचा पॉईंट आहे ओके आता बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते कधीपर्यंतचं पाहिजे ते सुद्धा आपण पाहून घेऊन नॉन क्रिमिनल अनेक विद्यार्थ्यांचा फोन आला होता मला तर पहा मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी आपल्याला सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट महत्त्वाचं काय मित्रांनो कधीपर्यंत त्याचं पाहिजे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे हा महत्त्वाचा तक्ता बघा तुम्ही सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकपर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे एकंदरीत जे, जे तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तीस नोव्हेंबरच्या अगोदरचे पाहिजे तीस नोव्हेंबरचे नंतर चालणार नाही तीस नोव्हेंबरच्या अगोदर बोर्ड सर्टिफिकेट असेल एल सी असेल सगळं डोमोसाईल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल सगळं सगळं तुमचं तीस नोव्हेंबरच्या अगोदरच्या पाहिजे आणि जे नॉन क्रिमिलर आहे त्यांचं डेट मी तुम्हाला सांगितली मग अशी त्या पद्धतीने पाहिजे एकंदरीत एक झिरो चार ते दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या चाल या वर्षाच्या आतमधील नॉन क्रिमिनल पाहिजे म्हणजे याच्यामध्ये तुमचं नॉन क्रिमिनल या कालावधीमध्ये व्हॅलिड असला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो आणि तर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकतात ओके मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद